आपण एक महत्त्वाची बातमी समजते. छत्रपती संभाजीनगर मध्ये दारूच्या नशेत महिलांची छेड काढणाऱ्या निलंबित श्रेणी उपनिरीक्षकाने पुन्हा एकदा काळे कृत्य केलंय. अनिल बोडले या पोलिसाने काल एका महिलेची छेड काढली. काही वेळाने बुलेटवरती तो पुन्हा एकदा आला आणि त्या महिलेचा हात धरला. हा सगळा प्रकार मयूरबन कॉलनीवासियांना कळल्यानंतर त्यांनी बोडलेला बेदम चोप दिलाय. दीड महिन्यांपूर्वीपर्यंत तो सातारा पोलीस स्थानकामध्ये कार्यरत होता. सध्या तो निलंबित आहे. संभाजीनगर मधली घटना. दारूच्या नशेत महिलांची छेड काढणाऱ्या निलंबित श्रेणी उपनिरीक्षकाने पुन्हा एकदा काळे कृत्य केलं. अनिल बोडले असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. काल त्याने एका महिलेची छेड काढली. छेड काढून तो थांबला नाही तर काही वेळानं तो बुलेटवरती पुन्हा आला आणि महिलेचा हात पकडला. मयूरबन कॉलनीमध्ये घडलेला हा सगळा प्रकार. कॉलनीतल्या रहिवाशांना जेव्हा या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी बोडलेला बेदम चोप दिला. जवळपास दीड महिन्यापूर्वीपर्यंत अनिल बोडले हा सातारा पोलीस स्थानकात कार्यरत होता. सध्या त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.